गेली 2-3 अर्थसंकल्प जर तुम्ही पाहिलेत ना, तर त्या अर्थसंकल्पांपासून एक मोठी फारकत या कोअलिशन गव्हर्नमेंटची आहे. तर आजचा जो अर्थसंकल्प आहे ना मित्रांनो, तो सर्वसमावेशक आहे. ग्रामीण विकास या रुरल डेव्हलपमेंटसाठी 2,66,000 कोटी एवढा खर्च सरकार करू इच्छितं. आजपर्यंत ग्रामीण विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती खर्च करण्याची तयारी सरकारनं दर्शवली नव्हती. पण 3 असे विषय आहेत की ज्या विषयांकडे पाठ दाखवली आहे किंवा लक्ष दिलेलं नाही आहे असं आपल्याला दिसतं. कोणते बरं? अर्थसंकल्प म्हटलं ना की प्रत्येकाच्या भिवया उंचावतात, प्रत्येकाच्या मनामध्ये एक धाकधूक सुरू होते. गेली 2-3 अर्थसंकल्प जर तुम्ही पाहिलेत ना, तर त्या अर्थसंकल्पांपासून एक मोठी फारकत या कोअलिशन गव्हर्नमेंटची आहे. कोणती फारकत आहे हो? गेली 2-3 अर्थसंकल्प हे सगळे भांडवली खर्चांवरती अगदी लक्ष ठेवून होते, केंद्रित होते. आणि या भांडवली खर्च वाढवून आर्थिक विकास कसा साधायचा बुवा, असा प्रयत्न त्यावेळेस केला जात होता. या खेपेला प्रत्येकाला असं वाटत होतं की या ठिकाणी आता सरकार भांडवली खर्चापासून दुसरीकडे कुठेतरी जाणार. मग कुठे जाणार? उपभोग वाढवण्यावरती जाणार, लोकांची उत्पन्न वाढवण्यावरती जाणार, गुंतवणूक वाढवण्यावर जाणार, नेमकं कशात जाणार? तर आजचा जो अर्थसंकल्प आहे ना मित्रांनो, तो सर्वसमावेशक आहे. तो सर्वसमावेशक कसा आहे बुवा? तो सर्वसमावेशक अशा यांनी आहे की निर्मला सीतारामनने अगदी स्वच्छ सांगितलं की हा अर्थसंकल्प एकूण 9 विषय हाताळतो. मग त्या 9 विषयामध्ये ग्रामीण रोजगार, ग्रामीण विकास, इतर लोकांचा व्यवसाय, शेती क्षेत्र, स्पेस रिसर्च यासारखे मध्यम उद्योग, त्याच्यानंतर स्टार्टअप्स, त्याच्यानंतर असे असे असंख्य विषय त्याच्यामध्ये 9 या प्रकारामध्ये मोडलेले आहेत. पहिला विषय कौशल्य रोजगार योजना. या कौशल्य रोजगार योजनेसाठी जवळजवळ 1,42,000 कोटी रुपये सरकारने दिलेले आहेत. आता खरं सांगू का, याच्या अगोदरच्या अर्थसंकल्पांमध्ये कौशल्य वाढवणं किंवा त्या संदर्भामध्ये त्यातून आपण रोजगार निर्मिती करणं असा विषयच आलेला नव्हता. तर तुम्ही जर मला असं विचाराल की बुवा ह्याचा एक काहीतरी बाबा ह्याची एक टाईम लाईन आहे का, नेमके कौशल्य विकासाचं काम हे कधी होणार आहे, तर माझ्या मते याच्यासाठी पुढची काहीतरी 1.5-2 वर्ष तरी जावी लागतील. तसंच ग्रामीण विकास रुरल डेव्हलपमेंट, या रुरल डेव्हलपमेंटसाठी 2,66,000 कोटी एवढा खर्च सरकार करू इच्छितं. आजपर्यंत ग्रामीण विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती खर्च करण्याची तयारी सरकारनं दर्शवली नव्हती. त्याही अर्थाने हा नवीन विषय आहे. त्याचबरोबर तिसरा विषय म्हणजे शेती क्षेत्र. शेती क्षेत्रामधली उत्पादकता वाढावी, शेती क्षेत्रामधला पिकांचा आकृतिबंध बदलावा, शेती क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान यावं, या सर्व गोष्टींसाठी या खेपेला सरकार 1,42,000 कोटींपेक्षाही जास्त खर्च करू इच्छितं. हा त्यातला तिसरा विषय. चौथा विषय असा की नैसर्गिक शेती म्हणजे नॅचरल फार्मिंग. हा नॅचरल फार्मिंगचा विषय जवळजवळ 1 कोटी शेतकऱ्यांपर्यंत न्यावा अशी वल्गना किंवा अशी घोषणा या अर्थसंकल्पात केली गेलेली आहे. पण 3 असे विषय आहेत की ज्या विषयांकडे या अर्थसंकल्पाने थोडीफार पाठ दाखवली आहे किंवा लक्ष दिलेलं नाही आहे असं आपल्याला दिसतं. कोणते बरं? भांडवली खर्च जो आहे की नाही, तो भांडवली खर्च 23-24 अर्थसंकल्पात 11,11,000 कोटी होता, तेवढाच या खेपेलाही केला आहे. खरं तर एवढ्या मोठ्या योजना तुम्ही जर समोर आणणार असाल तर भांडवली खर्च वाढणार आहे हे सरकारला कळायला पाहिजे होतं. पण सरकारनी या भांडवली खर्च वाढवण्याच्या दृष्टीने काहीही केलं नाही, ही एक महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ती वित्तीय तुटीची. वित्तीय तूट अंतरिम अर्थसंकल्पामध्ये किती दाखवली होती हो? तर ती 5.1% GDP दाखवली होती. या खेपेला मला असं वाटत होतं की कुठेतरी निर्मला सीताराम या जवळपास कुठेतरी वित्तीय तूट दाखवतील, पण नेमकी त्यांनी या खेपेला वित्तीय तूट 4.9% दाखवली आहे. पण ही 4.9% तूट असावी किंवा यशस्वीने त्याच्याकडे जावं यासाठी म्हणून एका बाजूला उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग,
कोणते, आणि खर्च जर कमी करायचा असेल पुढच्या एक वर्षात तर ते कुठल्या ठिकाणी करायचं ह्याची कुठल्याही प्रकारची तजवीज किंवा या प्रकारचं स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाही, ही दुसरी महत्त्वाची गोष्ट की जी दिसत नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या देशाला सांगू का की विकास आणि भाववाढ या संबंधामध्ये खूप मोठा एकमेकांचा संघर्ष चालू आहे. एका बाजूला आपण म्हणतो 7% आर्थिक विकास घडेल, दुसऱ्या बाजूला म्हणतो की रिटेल इन्फ्लेशन 4.5-4.2% जाईल. पण वस्तुतः भारतातलं जे काही इन्फ्लेशन आहे की नाही मित्रांनो, ते फूड इन्फ्लेशन आहे. अन्नधान्याच्या किमती सातत्याने वाढतात म्हणून येणारं ते इन्फ्लेशन आहे. ते इन्फ्लेशन जर खरोखरीच नियंत्रित करायचं असेल तर शेतामधले ज्या काही अन्नधान्याच्या गोष्टी आहेत त्यांच्या किमती सरकार कसं नियंत्रित करणार ह्याची काहीतरी उपाययोजना ती ॲनेक्स्युअरमध्ये बहुधा त्यांनी दिली असेल, पण आजच्या त्यांच्या संपूर्णपणे प्रेझेंटेशनमध्ये ती गोष्ट आली नाही. या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीयांना कराच्या बाबतीत, विशेषत उत्पन्न कराच्या बाबतीमध्ये काही बाबा थोडाफार रिलीफ मिळाला आहे का? तर रिलीफ म्हणजे बघा असं की एक गोष्ट झाली की या खेपेला सरकारने स्लॅब्स वाढवले परंतु इन्कम टॅक्सचा जो रेट आहे दर तो तेच ठेवला. तेव्हा पहिल्या स्लॅबमध्ये म्हणजे उदाहरणार्थ 0 ते 3 लाखापर्यंत कोणताही कर नाही, पण त्याच्यापुढे म्हणजे तुम्ही 3 लाखापासून 7 लाखापर्यंत, 7 लाखांपासून 10, 10 पासून 12 अशा प्रकारे जर तुम्ही त्या स्लॅब्सकडे पाहिलं तर पहिल्या स्लॅबमध्ये व्यक्ती किंवा कुटुंब म्हणजे जी व्यक्ती काम करते आहे तिचा 17,000 रुपये फायदा होईल, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. परंतु एकूणच म्युच्युअल फंड म्हणा किंवा कॉर्पोरेट्स म्हणा किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेनच्या बाबतीत काय झालं, तर लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे ज्याला आपण भांडवली कर म्हणतो तो भांडवली कर 10% वरून 12.5% वाढवला, त्यामुळे एकदम ते स्टॉक मार्केट आहे ते स्टॉक मार्केट कसं खाली कोसळलं, तर ते काही फारसं स्टॉक मार्केटला रुचलं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळं कराच्या दृष्टीने थोड्याफार प्रमाणामध्ये एक रॅशनलायझेशन थोडंसं झालेलं आहे, पण आपण जे अपेक्षित करत होतो की बाबा टॅक्स रेटसुद्धा बदलेल तर तेवढं काही झालेलं नाही, पण थोडीफार. आणि हां, स्टँडर्ड डिडक्शनच्या बाबतीत एक गोष्ट झाली की स्टँडर्ड डिडक्शन जे 50,000 आहे ते 75,000, म्हणजे 50,000 ते 75,000 झालं. आणि पहिल्या स्लॅबमध्ये कुटुंबांना किंवा काम करणाऱ्याला 17,000 एकूण नफ्याचा किंवा 17,000 सेव्हिंगचा फायदा मात्र मिळेल, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. वित्तीय तुटीच्या संदर्भामध्ये या अर्थसंकल्पाने जिंकलेलं आहे. त्यांनी अजूनही 4.9% GDP तो दर राहील असं सांगितलेलं आहे. आणि खरं सांगू का, या खेपेला सरकारला RBI दोन 2.11 लाख कोटी एवढा लाभांश मिळाला. सरकारने काही खर्चही कमी केले आणि मॉनिटायझेशनच्या दृष्टिकोनातून जो काही 60,000 लाख कोटीच्याही वरती सरकारला पैसे मिळाले त्यातून हे जमलं. तर अशाच प्रकारे करसंकलन वाढलं एका बाजूला, दुसऱ्या बाजूला RBI येणारा लाभांश वाढला, तर मात्र सरकार ही वित्तीय तूट तशीच यशस्वी करून दाखवेल असं मला वाटतं. अन्यथा ही जी वित्तीय तूट आहे ती वाढेल, कारण सरकारनी अर्थसंकल्पामध्ये जे जे विषय आणलेले आहेत ते सगळे खर्चाचे विषय आहेत, दीर्घकालाचे विषय आहेत, त्याचे येणारे परिणाम दीर्घकालात पाहावे लागणार आहेत. 10 जर तुम्ही म्हणत असाल ना की ह्याला मी किती मार्क्स द्यायचे, तर 10 किंवा 7 असे मी मार्क देईन. उरलेले 3 किंवा 4 जे आहेत ते मी आत्ताच काही 4 गोष्टी सांगितल्या की ज्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी लक्ष द्यायला हव्या होत्या त्या काही थोड्याफार प्रमाणात लक्ष दिलं गेलं नाही. त्यामुळं आता आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला आता पुढचा हा सगळा म्हणजे जुलैपासूनचा पुढचा मार्चपर्यंत आर्थिक वर्ष जिथे संपतं त्या मार्चपर्यंत ही अर्थव्यवस्था कशी पुढे जाणार आहे, कारण जागतिक काही आव्हानं आहेत. जगामध्ये कमोडिटीच्या प्रायसेस कसे होत आहेत, इन्फ्लेशन काय होतं आहे, त्याच्यानंतर फेडरल रिझर्व इंटरेस्ट रेट्स काय करत आहे, या सगळ्यावरती ते अवलंबून आहे. तरी देखील मित्रांनो, आपण आशा करूया की ह्या अर्थसंकल्पातली काही फळं निश्चितपणे भविष्यात आपल्याला मिळतील. धन्यवाद.